नमस्कार, मी सोहम सुजित मुंडे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। मी आपल्याला एक कथा सांगणार आहे। सुरेश व त्याची आई एका गावात राहत होते। सुरेश त्यांचं कुटुंब गरीब होतं। सुरेशला वडील नव्हते। आई मोलमजुरी करून सुरेशला पैसे आणायची व सुरेशला शाळेत पाठवायची। सुरेशच्या आईचा एक डोळा गमावला होता। सुरेश आईला शाळेत येऊ देत नव्हता। काही दिवसांनी सुरेश मोठा झाला व पुढच्या शिक्षणासाठी तो शहरात गेला। शहरात शिकल्यानंतर तो एक डॉक्टर झाला। डॉक्टर झाल्यावर त्याने लग्न केले। त्याची आईला खबर सुद्धा दिली नाही। काही दिवसांनी मुलगी झाली व एके दिवशी आईला वाटले सुरेश आपल्या घरी आला नाही, म्हणून आपणच जावे त्याला भेटायला। म्हणून सुरेशची आई त्याच्या शोधात बाहेर पडली। शोधत शोधत ती त्याच्या घरी आली। घराच्या दरवाजावर वाजवले तर सुरेशच्या मुलीने येऊन दरवाजा उघडला। ती आईला पाहताच घाबरून ओरडत घरात पळाली। काय झाले हे पाहण्यासाठी सुरेश बाहेर आला तर पाहतो दरवाजा समोर त्याची आई होती। तो आईला आत ए सुद्धा म्हणाला नाही। आईला नको तसे बोलवले आणि आल्या त्या पावलाने तिला घरी पाठवले। सुरेशच्या आईला खूप दुःख वाटले। काही दिवसांनी सुरेशच्या गावातच एका दवाखान्याचा समारंभ होता व सुरेशला त्या समारंभासाठी बोलवले होते। सुरेश आला, समारंभ पार पडला व सुरेशला वाटले आपल्या आईला भेटावे, म्हणून तो घरी आला। घरावर बघतो तर घराला कुलूप लावले होते। तो शेजाऱ्यांकडे आईविषयी बोलतो तर त्या शेजाऱ्यांनी सुरेशला चिठ्ठी दिली। त्या चिठ्ठी वाचूनच सुरेश रडू लागला। त्याच्यात लिहिले होते, अरे बाळा सुरेश, मी तुला आवडत नव्हते कारण की मला एक डोळा नव्हता, म्हणून त्याचे कारण काय आज मी तुला सांगते। तू लहान होतास तेव्हा मी तुला शाळेत पाठवलं। घरी येताना तुझा रोडवर अपघात झाला, त्यात तुझा एक डोळा गमावला। डॉक्टरांनी सांगितले की सुरेशला एक नवीन डोळा पाहिजे। मी माझी काळजी न करता माझा एक डोळा तुला दिला। हे वाचूनच सुरेश गळागळा रडू लागला। त्याच्या डोळ्यातून पाणी आले। त्याला खूप दुःख झाले। त्याला कळाले होते आपण आईचा तिरस्कार का केला। यावरून हेच कळते की आई आपले आई वडील कोणतेही काम करत असो, कसेही असो, पण आपण कधी त्यांचा तिरस्कार केला नाही पाहिजे। धन्यवाद।